आणि धनुष्यबाण आमचं असं म्हणणारे कमळाबाईचे गुलाम होत आहेत ते कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवतील अशी टीकासुद्धा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसंच शिंदे गटाच्या एकाही उमेदवाराला आपलं डिपॉझिटसुद्धा वाचवता येणार नाही असा दावाही राऊत करत आहेत. त्यांना बाळासाहेब ठाकरेंच्या धनुष्यबाणापेक्षा कमळ अधिक प्रभाव वाटत आहे बरं का, ह्याच्यात सगळं त्यांचं ढुंगगडं पडलं ना. पण शिवसेनेकडून धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव काढून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षानं जे कारस्थान केलं ते यातून उघड झालं. हे सगळे कमळाबाईचे गुलाम आहेत, ते कमळाबाईच्या चिन्हावरच निवडणुका लढवणार हे नक्की आहे. कारण जरी त्यांना शिवसेना आणि धनुष्यबाण दिलं असलं तरी ह्यापैकी कोणत्याही उमेदवाराला शिंदे गटाच्या आपलं डिपॉझिट वाचवता येणार नाही याची खात्री पटल्यानेच, याची भीती असल्यानेच त्यांना कमळ चिन्हावर निवडणूक लढायची आहे. असं उंदरांचा कोणी पाठलाग करतं का? उंदराच्या मागे मांजर लागली का, मांजर उंदराला खाऊन टाकते. हे सगळे आमच्याकडे आलेले उंदीर होते पळपुटे, हे बिळात लपले, कधी कोपऱ्यात लपले, पळून गेले. यांना कोण विचारत आहे, यांचा कोण पाठलाग करणार, हे कोण आहेत? कधी ह्या पक्ष, कधी ह्या बिळात, कधी त्या बिळात, कधी त्या बिळात, हा निवडणूक लढून दाखवावी सावंतवाडीत त्यांनी. नाही डिपॉझिट गेलं तर बघा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.